सर रबाले पोलीस स्टेशन मध्ये आपण जिथे एक गुन्हा शोध लावलेला आहे, खूप चांगल्या प्रकारचा हे आहे, एकंदरीत प्रकार काय होता, कसं समोर आले, हे कशी घटना समोर आली? तर 31 मेला एक ॲडव्होकेट महिला आपल्याकडे तक्रार घेऊन आली होती की एक मुलगा आहे सचिन दिलीप सांबरे, हा सचिन पाटील या नावाने मॅट्रिमनी फाईटवरती प्रोफाईल बनवतो आणि मुलींना लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्याशी फिजिकल रिलेशन ठेवून त्यांची फसवणूक करतो. अशा प्रकारची तक्रारनंतर आपण तात्काळ गुन्हा नोंद केला. त्या अनुषंगाने मॅट्रिमनी साईटकडनं डिटेल्स मागून घेतल्या. तर त्याचं लग्न झालेलं असतानाही तो मॅट्रिमनी साईटवरती प्रोफाईल बनवून मुलींना रिक्वेस्ट पाठवत असल्याचं निष्पन्न झालं. त्या दरम्यान तो फरार झालेला होता. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्याने सर्व त्याचे मोबाईल्स वगैरे बंद केले होते, पण तांत्रिक मदतीचा आणि स्थानिक लोकांच्या मदतीने आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमगड पालघर येथे जाऊन त्याचा शोध घेऊन त्याला 23 तारखेला अटक केलेली आहे. 23 तारखेला अटक केल्यानंतर कोर्टाने त्याला 1 तारखेपर्यंत PCR दिला असून दरम्यानच्या काळात त्याने 8 ते 10 मुलींशी लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्याशी फिजिकल रिलेशन केल्याची कबुली दिली आहे. तर अद्यापपर्यंत आम्ही भरपूर मुलींशी संपर्क केला आहे, पण तक्रार देण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. तरी सर्व मुलींना आव्हान आहे की ज्याने को ज्या कुठल्या मुलींची फसवणूक झालेली असेल त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावं, त्यांचे नाव वगैरे सर्व गोपनीय ठेवण्यात येईल, जेणेकरून अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांना कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी मदत होईल. याकरता सर्व मुलींना माझं आव्हान आहे की ज्या कोणी मुलींची ह्या सचिन दिलीप सांबरे याने फसवणूक केलेली असेल त्यांनी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. सर यामध्ये ह्या मुलाचं स्वतः किती अधिकृत लग्न झालेली आहे? ह्या मुलाचे सन 2014 मध्ये एका महिला पोलिसांशी लग्न झालेलं होतं. त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुलीशी साखरपुडा केल्यामुळे त्याच्याविरुद्ध वाडा पोलीस स्टेशन यापूर्वी गुन्हा दाखल आहे. त्या मुलीशी त्याचा 2018 मध्ये घटस्फोट झालेला आहे. तर घटस्फोट होण्याअगोदर त्याने मॅट्रिमनी साईटवरूनच संपर्क करून 2017 मध्ये एका डॉक्टर महिलेशी लग्न केलेलं आहे आणि त्या दोघांना सध्या 1.5 वर्षाचा मुलगा पण आहे. इतर मुलींशी जेव्हा तो कॉन्टॅक्टमध्ये यायचा तो फक्त लग्न पण करायचा की फक्त शारीरिक रिलेशन ठेवून पोहोचायचा? त्याने जेवढ्याही मुलींशी संपर्क केलेला आहे त्या सर्वांना फक्त लग्न करतो असंच सांगितलं आहे. अद्यापपर्यंत कोणाशी लग्न केलेलं नाही आहे. त्यांना लग्नाचं आश्वासन देऊनच त्यांच्याशी फिजिकल रिलेशन ठेवलेले आहेत. सर हा कामाला होता? हा प्रायव्हेट कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून नोकरी करतो. चांगल्या प्रकारचा एज्युकेटेड आहे, त्याला पगारही चांगल्या प्रकारे होता.